सरकार लाखो रुपयांचं विकास कामांसाठी बजेट देतं, मात्र विकास का होत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत, लाखो रुपयांचा निधी खर्च होतो तो दाखवला जातो कागदपत्रावर, प्रत्यक्षात मात्र तो खर्च केला जात नाही. अनेक शासकीय बंद इमारती असतात ज्यांच्यावर खर्च केला जात असल्याचं दाखवलं जातं, प्रत्यक्षात मात्र खर्च होत नाही. त्यामुळे हा सगळा घोळ अधिकाऱ्यांच्या संगनमतानं होत नाही ना असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील डाळिंब गेस्ट हाऊसची अवस्था दयनीय झालीय. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि उप अभियंता यांनी ठेकेदारांच्या संगनमतानं या ठिकाणी अपहार केल्याचं दिसतंय अशी लोकांची तक्रार आहे. आमचे प्रतिनिधी तिथे गेले असता तिथं हीच अवस्था पाहायला मिळाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील विश्रामगृहांची पहा ही अवस्था. शासकीय विश्रामगृह पडली धूळ खात. धूळखात पडलेल्या विश्रामगृहांची का झाली ही अवस्था. वापरात नसलेल्या विश्रामगृहांवर दाखवला जातोय खर्च. धूळखात पडलेल्या विश्रामगृहांवर केलेला खर्च गेला कुठ? हे आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील डाळिंबचं गेस्ट हाऊस. या विश्रामगृहावर लाखो रुपये खर्च करण्यात आले, प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी साधा कामगारही नाही. पूर्वी असलेला कामगार तो रिटायर झालाय, पण आजही त्याचा मुलगा याच ठिकाणी राहतोय. त्याला पगारही नाही, मग त्याला इथे खोली कशी देण्यात आली? ग्रामपंचायत सदस्य आपण त्याला पगार देत असल्याचा दावा करताय. समोर स्ट्रीट लाईट नाही, आज जवळजवळ 5 वर्ष झालं हे रिपेअर करून. मला वाटतं 8-10 वर्ष झालं. त्याला फक्त पॉन्टिंग केले ते 1999 रिटायर झाले वडील. 2002 एक्सपायर झाले. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा कोणी माणूस नव्हता. ते गॅनमेनला आणून ठेवले, ते 24 तास ते पंगाड राहत होतं. ते काय तिचं लक्षच नव्हतं. त्याला फ्युलाला लोक कुणी तर येते कधी बदली केली दुसरीकडे गाठली. त्यामुळे मी इथं वडील असतानापासूनच आहे. मी मग ते ग्रामपंचायत आले, ह्यांच्यावर लक्ष देण्यात आपण काय तर बल्ब बिल्प आणून देऊ. त्यांनी बल्ब ट्यूब वगैरे आणून कोडगी साहेब आणून कोडगी साहेब रिटायरमेंट झाले आता. त्यांच्या काळात तेवढे हे पलीकडचं बेड हे सर आणि हे एवढं आणून दिले होते. जवळजवळ 30-35 वर्ष झालं सर. या विश्रामगृहात CCTV देखील लावण्यात आली आहे. पडझड झालेल्या भिंती दिसताय. त्या ठिकाणी कॉट्स नाहीत. या रेस्ट हाऊसचा अवतार भूत बंगल्यासारखा झालाय. असं असताना CCTV वर खर्च करण्याला आमचं दुमत नाही, मात्र तो CCTV देखील बंद आहे. मग विश्रामगृहाला त्याचा उपयोग काय? कुलकर्णी साहेब, आपण कार्यकारी अभियंता आणि उप अभियंतांना हीच लबाडी करायला ठेवलंय की काय अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. तर सध्या कसं आहे, हे BNC च्या ताब्यात आहे. आम्ही वारंवार प्रत्येकांना मी इथं बोललं. इथल्या जो यांचा इंजिनियर आहे बिराजदार म्हणून कोणतर आहे, त्याला बी आम्ही वारंवार सांगितलं याची दुरुस्ती वगैरे करा. इथं एखादा माणूस ठेवा नेमा. कसं आहे, नॅशनल हायवेला हा जवळपास निजामकालीन आमचं शासकीय विश्रामगृह आहे. कुठला एखादे आपले अधिकारी वगैरे नेते वगैरे जर आले तर एखादे रेस्ट हाऊसला सगळी फॅसिलिटी पाहिजे असं आम्ही वारंवार त्यांना सांगितलं. पण ते दुर्लक्ष, हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले. आम्ही परवा इथं डाळिंब हे एक असं मोठं गाव आहे की इथं 17 ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. आम्ही शाळेसाठी खुली इथे जागा मागितली 9 एकर इथं गायरान. त्या लोकांनी BNC च्या लोकांना अडवलं. शाळेचा सुद्धा आमचा एक प्रश्न आहे. आम्ही खुली जागा मागितली, रेस्ट हाऊसकडे लक्ष नाही आहे, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे. आता इथे एक माणूस इथं जुना त्याचे वडलोपार्जित पहिल्यापासून राहत होते. एक राखायला म्हणून तो माणसांना ठेवला.
कधी तर लोक येणार, एखादं जेवण वगैरे जर झालं तर काही तर थोडंफार त्यांना मिळालं तरी राखायला म्हणून एक माणूस आहे, अशी एक अवस्था आहे. लाखो रुपये साहेब इथं करा म्हणून आम्ही विनंती केली, ग्रामपंचायतचे ठराव दिले, आम्ही ग्रामपंचायतनं सुद्धा सहकार्य केले, पण ते लोक रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत. यानंतर आम्ही आपल्याला मुरुम येथील विश्रामगृहाची अवस्था दाखवणार आहोत. मुरुम येथील विश्रामगृह 2 ते 2.5 वर्षांपासून बंद आहेत. दोन्ही गेटला कुलूप लावण्यात आली आहेत. मग एवढा खर्च करून बांधण्यात आलेली विश्रामगृह धूळ खात का पडली आहेत आपणच पहा. मुरुमचं विश्रामगृह गेली 2 ते 2.5 वर्षांपासून बंद. बंद विश्रामगृहावर दाखवला लाखो रुपयांचा खर्च. बंद पडलेल्या विश्रामगृहात नेमकी काय कामं केली आहेत? अधिकाऱ्यांचा अजब कारभार. हे आहे मुरुमचं विश्रामगृह. हे विश्रामगृह गेली 2 ते 2.5 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. दोन्ही गेटला कुलूप लावण्यात आली आहेत. या विश्रामगृहाच्या परिसरात गवत आणि मोठमोठी झाडं उगवली आहेत. बंद विश्रामगृहावर खर्च दाखवण्यात आला. अजब तुझं सरकार आणि अजब तुझा कारभार या प्रमाणे ईडी कुलकर्णी आणि त्यांचे कार्यकारी अभियंता यांनी हे संगनमताने केलं असावं असा प्रश्न स्थानिक जनतेतून विचारला जातोय. स्थानिक जनतेशी संवाद साधला असता विश्रामगृहाचं कसलंही काम झालेलं नाही. विश्रामगृह बंद असेल तर काम होणारच कसं? अहो कुलकर्णी, आपण काय करताय? आपल्या अधिकारांवर आपला वचक नाही का? आपण एकमेकांशी संगनमत करून हे काम करत नाही ना? कुलकर्णी साहेब, आता जागे व्हा. हे भाजप सरकार आहे, कोणालाही माफ करणार नाही. आपण शासकीय विश्रामगृहांची अवस्था तर पाहिली, आता याच विभागातील रस्त्यांची अवस्था काय आहे ते पाहणार आहोत. या विभागातील रस्ते हे निकृष्ट दर्जाची आणि दर्जाहीन झालेली पाहायला मिळत आहेत. रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. वाहन चालकांना मात्र इथे कसरत करावी लागतीये. याचप्रमाणे या विभागात अनेक रस्ते अशी आहेत जी झालेलीच नाहीत, मात्र कागदोपत्री ती दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आलाय. याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी जाऊन जनतेशी संवाद साधतायत. उस्मानाबाद या विभागाचा विस्तार लातूर, बीड, निलंगा या ठिकाणापर्यंत आहे. या ठिकाणी अनेक कामं ही कागदोपत्री दाखवलेली आहेत. जी कामं झाली ती निकृष्ट आणि दर्जाहीन आहेत. मराठवाड्याचा विकास हे अधिकारीच विकासापासून वंचित ठेवण्याचं काम तर करत नाही ना? हजारो कोटींचा निधी अधिकारी जर परस्पर लाटत असतील तर विकास होणार कुठून? हाच प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.